त्यांनी तिथून असं दाखवलं मला. उमेश कदम साहेब आपण कृपया पी के साळुंके साहेबांना भेटायचं स्टेजच्या समोर. उमेश कदम साहेब, उमेश कदम साहेब, कृपया आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनचे जे सभासद आहेत त्यांनी सर्वांनी बाउंड्री वरती जायचंय. सर्वांनी पाठी बाउंड्री वरती जायचंय. आणि एक एक मिनिट, जे जसे खेळाडू आहेत ना त्यांनी 3 फूट जागा सोडायचं, तोपर्यंत मॅच सुरू होणार नाही. 3 फूट जागा सोडायचे सर्वांनी पाठीमाग. आणि कर्टनला लागून जे पडदा बांधलाय तिकडे जे कोण बसले त्यांनी सर्वांनी बाहेर जायचंय, लगेच बाहेर जायचंय. सांगितलं ना जे पडदा बांधलाय, अंकुश जाणार तुम्ही तिथे बाहेर काढा जाणार. इकडे बाउंड्री पासून बाउंड्री लागून येते 3 फूट जागा सोडायचे, 3 फूट. लव मेंगाळ तिथं तो घोडा ठेवलाय, तो एकतर उचलावा किंवा बॅनर लावून घ्यावा लगेच. लव मेंगाळ. थँक्यू रेड्डी सर. सामन्याला सुरुवात करता करण्यापूर्वी महाराजांची आठवण करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देताही हात लावू नका, शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देताही हात लावू नका. आणि लावला तर तुमचे हात पाय कलम केले जातील, याच्या स्वतःच्याच रयतेला खडसावून सांगणाऱ्या. म्हणून स्वराज्याचं अनुभव देखणं स्वप्न पाहिलं, ज्याने स्वराज्यासाठी आपल्या पुत्राला घडवलं, ज्यांनी स्वराज्यासाठी आपल्या पुत्राला मार्गदर्शन केलं, त्या स्वराज्याच्या माता, राष्ट्रमाता, राजमाता, हिंद माता, माँसाहेब जिजाऊ, ज्यांनी स्वराज्य, त्यांनी अन्यायाविरुद्ध वाचा बोलल्या, न्याय मिळवून दिला, ज्यांनी गुलामगिरीच्या विक्यातून बाहेर काढला, स्वराज्य, स्वराज्य उभं केलं, त्या स्वराज्याचे धनी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजर्षी छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी स्वराज्य आपल्या खांद्यावर मरण तोपडलेली पार पेललं, ते स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा छत्रपती संभाजी महाराज. स्वराज्य, स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंधगरिणा करणारे भारताचे लोकनेते बाळ गंगाधर लोकमान्य टिळक, भारतीय देशाचे संविधान मिळाले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर, आपल्या संत वाणीतून अनेक संतांना शिकवून देणारे, अनेक संतांना घडवणारे संत महात्मा, जगज्जते जगद्गुरु जगद्विद्या प्राप्त जगश्रेष्ठ श्री राष्ट्र संत संत तुकाराम महाराज, आणि आपल्या अथांग ज्ञानातून आपल्या ज्ञानाचा उत्तम प्रसार करणारे, अनेक ज्ञानवंतांना घडवणारे, अनेक ज्ञानवंतांना ज्ञान देणारे ज्ञान महर्षी ज्ञानयोगी श्री संतोष श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, ज्ञाने अशा अनेक महान पुरुषांचे त्यांच्या कर्तव्याला आणि त्यांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो. आणि बोलतो अर्थातच आर्यन फ्रेंड फाउंडेशन आर्यन प्रीमियर लीग 2019 स्पर्धा या स्पर्धेतल्या अंतिम क्षणाकडे याचसाठी खेळला होता अट्टाचा शेवटचा धुनू घोडे व्हावा हा क्षण तुमच्या सर्वांच्या भेटीला येतोय. आर्यन फ्रेंड फाउंडेशन आयोजित आर्यन प्रीमियर लीग 2019 स्पर्धा या स्पर्धेतला अंतिम सामना अंतिम क्षण तुमच्या सर्वांच्या भेटीला येतोय. अर्थातच ओम साई 11 विरुद्ध भारत 11 संघ पहिल्या षटकातला पहिला चेंडू. हो, पहिला चेंडू जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळते. उसळ घेतोय चेंडू, पिच वर पडल्यानंतर फलंदासाठी अडचण निर्माण करतोय. यष्टी रक्षाच्या हातात चेंडू समावत आहे, तद्वर मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते आहे. वेगावरच नियंत्रण पाहायला मिळतोय अजय भातोसे ऑन गोलंदाजी मार्क वरती. आवाज वेग आणि वेगावरच नियंत्रण अचूकता पाहायला मिळते. यावेळी सुद्धा उसळी घेतलेला चेंडू हा बॉलीवर हा टाकला होता, डान्सिंग लावता क्रिकेट पाहायला मिळाले. यावेळी चेंडू क्षेत्राच्या हातामध्ये तद्वर जातो, तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करतोय विशाल प्रशांत सकपाळ. प्रशांत सकपाळ आणि विकास जाधव हे दोन्ही फलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतात, पॉपिंग क्रीज मध्ये परततात. तद्वर मात्र 2 धावांची सलामी भेटते पहिल्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवरती. 4 षटकांचा खेळला पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले पाहायला मिळतात. आमच्या सोबत आमचे सहकारी मित्र आमचे परम स्नेही ठाणा पिंपरीचा फलंदाज विनोद जाधव सुद्धा या ठिकाणी बसलेले पाहायला मिळतात. सर्वांच्या कक्षामध्ये त्यांचं देखील स्वागत आहे.
या वेळी एअरकड लाईकचा चेंडू ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला, फलंदाजाला मिस टायमिंग शॉट पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेऊन मात्र बॉटमिंगच्या लागत थर्ड मॅन स्लिप मध्ये हा चेंडू सरसावतोय. तत्वर मात्र एक धाव मिळते, एका धावेच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते तीन या अंकावरती. वेग आणि वेगावरचे नियंत्रण पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, हा बॉलीवर पडता क्षणी मात्र चेंडू उसरी खेळतोय, तो चेंडू मात्र अडचण निर्माण करतोय. रफ्तार का राजा, रफ्तार का सौदागर अजय भात होसेन. यावेळी गुड लाईन स्पॉट वर पडणार चेंडू, कव्हर ड्राईव्ह खेळलाय डीप कव्हर पॉइंट मध्ये. हा क्षेत्ररक्षक त्याच्या चेंडूवरती येतात, तदुवर मात्र चेंडू पळतोय सीमारेषा ओलांडतोय. चार धावांचा सौंदर्य दाखवणारा चौकार. निश्चितच या ठिकाणी या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळाला जातोय. धन्यवाद अमित. या ठिकाणी फायनल मेगा फायनल चालू असताना काही रेकॉर्ड झालेले आहेत. गणेश जाधव हा केदारनाथ किंग स्टारचा खेळाडू, याने 20 षटकार मारलेले आहेत. आणि ओम साई 11 विकास जाधव यांनी 15 षटकार मारलेले आहेत. तर बेस्ट सिक्सर किंवा जास्त सिक्सर साठी इथं कूलरचा प्राइस आहे आणि विकास जाधवला ही नामी संधी आहे. म्हणूनच या गोष्टी यावेळी मात्र हा बॉलीवरा चेंडू येतोय डिपेक्षा मिड विकेट क्षेत्रामध्ये लॉंगांच्या क्षेत्र येण्या. तद्वर मात्र फुडील पाहायला मिळतात, तद्वर मात्र एकदा पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र खतरा निर्माण झाला होता, अडचण निर्माण झाली होती, मात्र टाळ्यांच्या आक्रोशात 9 धावा धापलकावरती लागतात. हे सांगण्याचं कारण इतकंच की विकास हा या कॉम्पिटिटर आहे गणेश जाधवचा, आणि 20 षटकार गणेश जाधवने मारलेले आहेत आणि विकास जाधवने 15 षटकार मारलेले आहेत. आपल्याला जर बेस्ट सिक्सरचा प्राइस घ्यायचा असेल तर अजून 6 षटकार मारावे लागतील. निश्चितच या ठिकाणी अजय भातोसे भेदक मारा, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर मात्र उसळी घेतली चेंडू, डिफेन्स केला, पुढे येऊन फ्रंटफुट पुढे येऊन विकास जाधवने एकेरी धाव मिळते या चेंडूवरती. पहिलं षटक समाप्त झालं, धाव संख्या पाहायला मिळते 10 अंकावरती. विनोद नक्कीच आपण पाहिला मेगा फायनलचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाचं क्रिकेट इथे तुम्ही पाहायला मिळतंय आणि त्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास तुम्हाला या ठिकाणी दाखवावा लागेल, गुड परफॉर्म करावा लागेल, चांगल्या पद्धतीचा खेळ सादर करावा लागेल. कारण ही आपण पाहतोय आर्यन प्रीमियर लीग 2019 वर्ष 9. आपण जर पाहिला मेगा फायनलचा सामना, इथे तुम्हाला दोन प्रतिस्पर्धी मैदानामध्ये झुंज करताना दिसतायत आणि याच गोष्टीसाठी प्रेक्षक जे आतुरतेने वाट बघतायत मेगा फायनलचा, तो मेगा फायनलचा सामना यावेळेस रंगला आहे मैदानावरती. आणि त्याच माध्यमातून विचार केला दोन्हीकडे दोन दिग्गज संघ, एकीकडे सन्मान्य संघ मालक संजयजी कदम यांचा संघ केदारनाथ 11 संघ, आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सन्मान्य सुभाष सावंत संघ मालक यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय ओमसाई 11 संघ. आणि इथे मात्र रंगत तुम्हाला पाहायला मिळेल, क्रिकेटचा क्लास इथे तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटची ही जत्रा अप्रतिम दर्जाच्या ठिकाणी प्रेक्षणीय खेळ या मैदानावरती अंतिम टप्प्यात अंतिम सामन्यात मेगा फायनल या लढतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहिला तर विकास एक युवा प्रतिभावंत खेळाडू आपण या स्पर्धेमध्ये पाहिला आणि काय टॅलेंट दाखवलं या विकासनं. फुल लेंथचा चेंडू, अप्रतिम चेंडू पाहिला, इथे मात्र एकदा नक्कीच देऊन जातोय. एका धावेने धावफलक सरसावलं जाईल, धावफलकावरती धावा लागवल्या जातात, त्या मात्र 11 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्या. गुड परफॉर्म आपण पाहतोय गोलंदाज मंगेश सावंत याच्या माध्यमातून. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट दाखवावा लागेल, अप्रतिम दर्जाचा क्रिकेट मधला क्लास दाखवावा लागेल. आणि क्रिकेटला या ठिकाणी अनिश्चितता खेळ देखील म्हटलं जातं, असं म्हटलं जातं क्रिकेटला रंग बदलणारा सरडा देखील म्हटलं जातं. कारण अमित आपण पाहिलं जो संघ केदारनाथ 11 संघ साखळी फेरीमध्ये आपण जेव्हा पाहिलं तेव्हा 2 सामने पहिले परास्त झाला होता, नंतर काय संघर्ष करत या ठिकाणी यशाकडे वाटचाल केली. इथे यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू मध्ये कॅच घेतला जातोय विकेट जाईल, इथे मात्र फलंदाज तडकेच. इथे मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळते फलंदाज प्रशांत सटफळ इन बॅक टू पेवेलियन, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय.
दशरथ दिवळे चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. अप्रतिम दर्जाचा क्रिकेटचा क्लास इथे तुम्हाला दाखवावा लागेल. डस्कदम इथे करावी लागेल तुम्हाला मैदानामध्ये दादागिरी. कोण जिंकेल कोण हरेल इथे मात्र येणारा काळ सांगेल. काय करावं लागेल तुम्हाला मैदानामध्ये, मेहनत करावी लागेल. काय करावं लागेल तुम्हाला मैदानामध्ये, कष्ट करावं लागेल. इथे मात्र सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळेल. कधी इकडे कधी तिकडे, कधी आर कधी पार अशी लढत मैदानावरती मेगा फायनलची. फुलटो चेंडू होता इथे मात्र एक डाव नक्कीच अंकित केली जाते एका धावेनं. यावेळेस जर आपण विचार केला यस इथे वॉच अँड वेट डिसिजन पाहायला मिळतंय. व्हाईट चेंडू आपण पाहिला 1+1 दोन धावा ऍड केल्या गेल्या. धावा झाल्या धाव फलकावरती 13 धावा. कशा पद्धतीनं गोलंदाजांवरती देखील प्रेशर पाहायला मिळतोय. कारण समोर एक अप्रतिम दर्जाचा यंगस्टार खेळाडू विकास देखील वेळोवेळी आपण पाहिला. यावेळेस 9 सेकंड वरती आणि आता मात्र दशरथ बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न. फक्त एक डाव अंकित केली जाईल आणि त्याच पद्धतीचं क्रिकेट इथे दाखवलं जाईल. काय करावं लागेल यावेळेस मात्र विकास जाधवला जो खेळ दाखवला या लीग मध्ये आतापर्यंत दसका दम दाखवावा लागेल. अमित राष्ट्रभाषेमध्ये म्हटलं जातं कुंडीला कटकटाना सन्नाटा आहे जमाना, कुंडीला कटकटाना सन्नाटा आहे जमाना, दम आहे तो 24 छक्का लागाना. इथे मात्र तशा पद्धतीचा खेळ दाखवावा लागेल, तसं क्रिकेट करावा लागेल आणि त्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास दाखवावा लागेल. कारण क्रिकेट यावेळेस आपण पाहतोय काय इथे मैदानामध्ये रंगलाय तो मेगा फायनलचा सामना. शांत वातावरण शांत क्लायमेट तुम्हाला पाहायला मिळतंय. प्रेक्षक देखील तितक्याच शांत पद्धतीने या सामन्याचा पूर्णतः आनंद घेण्याचा प्रयत्न केला जातोय. क्रिकेटचं द्वंद्व तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळते. ही लढत मैदानामध्ये पाहताय. शॉर्टलेग स्पॉट वरती चेंडू होता, डीप लॉंग लेग वरती अजय भातोसे. एकच धाव इथे अंकित केली जाईल. एका धावेने धावफलक सरसावलंय. धाव संख्या लागते धावफलकावरती 15 धाबा. काय टॅलेंट मी म्हणेन गोलंदाज मंगेश सावंतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. अप्रतिम दर्जाचा षटक हाताळला जाईल. प्रेशराईज केलं जाईल. अजय भरती 10 धाबा घेतल्या होत्या. इथे मात्र एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळते. 5 धाबा अंकित केल्या आतापर्यंत आणि लाईन आणि लेंथ अचूक टप्पा यावेळेस पाहायला मिळतोय. ओहो एक्सलेंट गुड डिलिव्हरी. इथे मात्र चांगला क्रिकेट दाखवलाय आणि हंपी किसीस कम नाही अशा पद्धतीचा खेळ यावेळेस मैदानामध्ये आपण पाहिला. 15 या अंकावरती चांगला परफॉर्मन्स चांगलं क्रिकेट केव्हा तुम्हाला दाखवता येईल जेव्हा तुमच्याकडे जिद्द असेल आणि जिद्दीशिवाय तुम्ही मैदानात काहीच करू शकत नाहीये. यावेळेस मात्र हे जे होती मात्र तिकडे आउटफिट थोडीशी खराब आहे. डिक्लेअर झोन मध्ये एकदा आपल्याला पाहायला मिळते षटक समाप्तीचा इशारा आणि इथे मात्र दुसऱ्या षटकाची सांगता आणि प्रथम फलंदाजी करणारा संघ ओमसाई 11 संघाची धावसंख्या झाली आहे. प्रथम फलंदाजी करताना 16 धावा. अमित निश्चितच विरत दुसरं षटक समाप्त झालेलं पाहायला मिळतोय या पहिल्या सत्रामध्ये. आणि ज्यावेळी मात्र प्रशांत सकपालचा अडथळा दूर झाल्यानंतर कुठेतरी बॅकफुट वर जाताना पाहायला मिळतंय ओम साई 11 संघ. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या, त्यानंतर द्वितीय षटकामध्ये आपण पाहतोय 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज मंगेश सावंतने. सोळा धावा धावलकावरती येत आहेत. दोन षटक समाप्त झालंय. बॅकफुट वर तर गेली आहे. यावेळेस प्रशांत सकपाळ बाद झाल्यानंतर काय सांगशील विनोद, प्रशांत सकपाळचा त्या संघासाठी किती मोठं योगदान होतं. तर मेगा फायनल आहे इथे मात्र अमित आपण पाहिलं की सकाळच्या सत्रापासून सगळे नॉकआउटचे देखील सामने पाहिले, रपेंटप सामने आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या पद्धतीनं अपेक्षा होती. आपण पाहिलं द ग्रेट मराठा सारखा संघ देखील स्पर्धेतून बाहेर झाला, त्याच माध्यमातून केदारनाथ किंग्सचा सारखा संघ बाहेर झाला आणि त्या संघांना बाहेर केलेले संघ देखील या स्पर्धेतून बाहेर झाले. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेट आपण जर पाहिलं तर अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. मात्र नथिंग इज इम्पॉसिबल असं देखील म्हटलं जातं.
मात्र इम्पॉसिबल मधलं जर आय एम काढलं तर पॉसिबल हा शब्द देखील उरतो अमित निश्चितच असाध्य साध्य करीन साहस करणं अभ्यास म्हणे अभ्यास तुकामळे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणून गेल्यात अभंगातून असाध्य ते साध्य करीन साहस करणं अभ्यास तुकामळे श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात या जगात अशी कोणतीच गोष्ट शिल्लक नाहीये जी शक्य होऊ शकत नाही या जगात असं अशक्य काहीच नाही जे शक्य होऊ शकत नाही फक्त प्रयत्न आणि प्रयत्नांना अभ्यासाची जोड पाहिजे तुमच्याकडे जर प्रयत्न असतील आणि जर अभ्यास असेल तर निश्चितपणे यश तुम्हाला तुमच्या दाराजवळ उभं राहून तुम्हाला हाक मारेल पण यावेळी मात्र प्रयत्न अचूक होता पण यश मात्र मित्र मिळत नाहीये चेंडू जातो वन बाऊस रित्या सीमा रेषावर म्हणतोय चार धावा चौकार चार धावांची मदत मिळते धावलकावरती वेगाने वाढ होते 20 धावा धावलकावरती पाहायला मिळतात तिसरं षटक प्रगती पथावरती गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती काम करतोय आकाश संतोष साईकडला फलंदाज आपण पाहतात दशरथ निवळे नौ साईकला मात्र विकास जाधव गोरसाई पाली मॅन फ्रॉम गोरसाई पालीचा हा फलंदाज रायगड जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख आदरणीय विजयभाऊ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं सहर्ष स्वागत होत आहे त्यांचं यावेळी मात्र भाऊंचं स्वागत केलं चेंडू मात्र शतकाच्या हातात फलंदाज मात्र माघारी परत बॅट पवेलियन दशरथ निवळे खर तर मान्यवर पाहुण्यांची मांदियाही या ठिकाणी लागते राजकीय क्षेत्र असं एक क्षेत्र आहे की राजकीय पटलावरती त्या राजकीय पटलावरती गणित कशी मांडावी आणि ती गणित कशी सोडवावी हे ज्यांच्याकडून शिकावं असं राजकीय क्षेत्राची परिपूर्ण अभ्यासक म्हणून ज्यांची ख्याती आहे ते रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख आदरणीय बिजूभाऊ पाटील यांचं या ठिकाणी नुकताच आगमन झालंय स्पर्धेच्या माध्यमातून शब्द सुमनाने त्यांचं स्वागत आहे भाऊंना विनंती आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे विनोद निश्चितच या ठिकाणी मात्र धावलकावरती धावा लागतात विकेटचं पतन झालेलं पाहायला मिळतंय 20 धावा आहेत 2 विकेटचं नुकसान झालंय प्रशांत सत्ताळ गेल्यानंतर माघारी परतताय दशरथ निवळे बॅक टू पवेलियन टू विकेट्स लॉस ऑफ टू विकेट्स रन्स पाहायला मिळतात 20 रन 20 लॉस ऑफ टू विकेट्स संघर्ष आणि प्रयत्नपूर्ण लढत पाहायला मिळतात रंगतदार सामने पाहायला मिळतात या आजच्या दिवसात विकास जाधव बॅटचा इनसाइड आउटसाइड एज लागून मात्र सागर भातोसा चेंडू खाली येत आहे तद्वर मात्र दुसरी धावी पूर्ण केली जाते दोन धावा तिसऱ्या धावाचा प्रयत्न छोटा प्रयत्न केला जाईल विकास जाधवनी मात्र रोखून धरलाय दोन धावा मिळतात त्या चेंडू वरती बॅटचा आउटसाइड एज लागल्यानंतर मात्र थर्ड मॅन स्लिप मध्ये हा चेंडू गॅदर केला जात आहे कव्हर झाल्यानंतर मात्र बॅकअप कर पाहायला मिळालं दोन धावांची मदत मिळतीय दोन धावांनी संघाचं धावपळ पाहायला मिळतं ओमसाई इलेव्हन संघाचं 22 अंकावरती डबल दुरी पाहायला मिळतीय बरेचसे प्रेक्षक या मैदानाच्या बाहेरून या क्रिकेटचा आनंद घेत आहेत बरेचसे प्रेक्षक फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून युट्यूबद्वारे पाहायला मिळतात त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे तिसरा षटक प्रगती पथावरती पाहायला मिळतंय विकास जाधव यावेळी हा बॉलीवरती चेंडू खरपूस समाचार घेतला जातोय प्रेक्षकांच्या टाळ्या डोक्यावर न जातोय सीमा रेषा पार गगनचुंबी षटकार चार चेंडू या ठिकाणी समाप्त झाले या तिसऱ्या षटकामधलं विकास जाधव ऑन द फायर पाहायला मिळतंय आणि हे करणं गरजेचं आक्रमण होणं गरजेचं आहे यावेळी मात्र फसवा चेंडू मध्यम गती गोलंदाजी पाहायला मिळेल मिश्रण संमिश्रण व्हेरिएशन पाहायला मिळेल गोलंदाजच्या माध्यमातून कम बॅक केलं लेग बाईकचा इशारा येतो पंचांचा धाव संख्येमध्ये बदल स्ट्राईक रुटर झालेले पाहायला मिळते विकास जाधवच्या माध्यमातून विशाल येतो स्ट्राईकला त्याच्या माध्यमातून बरेचसे फटके पाहायला मिळतील पण यावेळी गरज आहे ओमसाई इलेव्हन संघाला विशालच्या फटके बाजूची कारण स्लॉगवरचं षटक अजून बाकी आहे तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे यावेळी सुरेख समाचार चेंडूचा घेतला गेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार बॅक टू पवेलियन विशाल विशाल नाव त्याच ऐकले भल्ले फल्ले जाग्यावर बसले काही जागीच खाली खचले पण मराठी गालत हसले शिवाजी
तर नक्कीच इथे मात्र जर आपण विचार केला तर अद्याप तीन षटकांची सांगता आणि प्रथम फलंदाजी करणारा संघ उमसा इलेव्हन संघाची धावसंख्या झाली धावपालकावरती 29 धावा तीन विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र दशकदम दाखवला गेलाय. अप्रतिम दर्जेचा क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. धाबा झाल्यात त्या 29 धाबा 29 रन्स आपल्याला पाहायला मिळतोय. आर्यन प्रिंट फाउंडेशन आयोजित आर्यन प्रीमियर लीग 2019 पर्व 9 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि क्रिकेट मधला हा परफॉर्म आपण जर पाहिला तर एक आगळं वेगळं स्वरूप या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. चौथ्या षटकासाठी स्लॉगर्स षटक हाताळला जाईल. इथे मात्र सागर सकपाळ याच्या माध्यमातून उर्फ पापा तांडेल. इथे मात्र मैदानावरती तुम्हाला सातत्य टिकवावं लागेल. अफलातून क्रिकेट दाखवावं लागेल कारण क्रिकेटचा क्लास तुम्हाला इथे दाखवावा लागेल. या मैदानावरती आपण जर पाहिला स्ट्राईक एंडवरती फलंदाज विकास जाधव हा एक यंगस्टार युवा प्रतिभाशाली यानं खूप मोठं या ठिकाणी कष्ट घेतलं. मी म्हणेन या लीग मध्ये आपल्या संघाला अंतिम टप्प्यामध्ये पोहोचवण्याचा सियाचा वाटा कुणाचा असेल तर या फलंदाजाचा विकास जाधवचा. इथे मात्र आपण पाहिलं डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता मात्र त्यावेळेस सर विचार केला वाईट चेंडू पाहायला मिळतोय आणि अवांतर धाव 1+1 अशा दोन धावा ऍड केल्या जातील. धावपालकावरती धावा लागवल्या गेल्या त्या 31 धावा. ज्या पद्धतीचा क्रिकेट आपण पाहतोय मैदानामध्ये संघर्ष नक्कीच पाहायला मिळेल. तितक्या ताकदीचा संघ केदारनाथ इलेव्हन संघ आणि तितक्या ताकदीचा संघ ओमसाई इलेव्हन संघ. इथे मात्र मैदानामध्ये अप्रतिम दर्जेचा क्रिकेट पाहायला मिळेल यात कोणत्याही प्रकारचं दुमत नाहीये. कारण दोन्ही संघाकडे तोच आक्रमण आहे. दोन्ही संघाकडे तशा पद्धतीची रणनीती आहे आणि दोन्ही संघांमध्ये ती ताकद आहे ती कॅपॅसिटी आहे. फक्त दाखवावं लागेल इथे क्रिकेट मधलं कौशल्य सोबत नशीब असावं लागेल. कारण असं म्हटलं जातं लक इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन द क्रिकेट. तुम्हाला क्रिकेट मध्ये नशीब देखील असणं गरजेचं आहे. मेहनत तर करावी लागेल कारण मेहनत का फल और समस्या का हल देर से ही सही लेकिन मिलता जरूर है. और यहाँ पर मेहनत करनी होगी मेहनत घ्यावी लागेल. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न गली मध्ये आपण पाहिला. शॉर्ट टर्मेंटला चेंडू होता दुसऱ्या धाब्याचा मानस दाखवला आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन धाब्याने धावपालक सरसावलं जाईल. धावसंख्या लागते धावपालकावरती 33 धाबा 33 रन्स. इथे दाखवावा लागेल दशकदम. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट खेळावं लागेल. नसा नसा मध्ये या लीग मध्ये आपण जो रोमांच भरला होता तो रोमांच इथे ब्लास्ट करावा लागेल. तेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीचं टार्गेट तुम्ही लक्ष ठेवू शकता. प्रतिस्पर्धी संघावरती या ठिकाणी दबाव टाकला जाईल. डी पॉइंट वरती क्षेत्रक्षक आहे इथे चूक नाहीये. इथे मात्र चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा कौशल्य पाहायला मिळाला. फलंदाज दिले शैल बॅक टू पेवेलियन. निश्चितच या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून हे तरुण खेळाडू जे या मैदानावरती उभारी घेत आहेत गरुड झेप घेत आहेत जे मैदान ज्यांच्यामुळे उपलब्ध आपल्याला पाहायला मिळत झालंय ते सन्मान्य सुरेश साहेब शिंदे यांचे नुकतंच या मंचावरती आगमन झालंय. साहेब आपण स्थानापन्न व्हायचंय आणि आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. विनोद नक्कीच आम्ही जर विचार केला तर पहिलं सत्र सुरू आहे. तिसरं षटक आपण पाहिलं पूर्ण झालं तर चौथ्या षटकामध्ये चेंडू झाले ते अद्याप दोन चेंडू चार चेंडूचा खेळ शेष आहे आणि धावपालकामध्ये धावा आल्या त्या मात्र 33 धावा 33 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि जशा पद्धतीचा आपण पाहिला प्रेक्षक ज्या गोष्टीसाठी आसुसले तसा सामना इथे पाहायला मिळेल का प्रेक्षणीय सामना. यावेळेस मात्र काय लाफ्ट केलाय स्वीट साऊंड अप्रतिम दर्जेचा क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट दमदार बूम साधाव. जमीन हादरली रयत भुजाली सारी सुख आल तिच्या दारी आभाळ गरजल. जमीन हादरली रयत भुजाली सारी. तर नक्कीच अप्रतिम दर्जेचं कौशल्य दाखवलं जातं या फलंदाजाच्या माध्यमातून. काय क्रिकेट आपल्याला यावेळेस पाहायला मिळत आहे. या यंगस्टार प्लेयरचं का कौतुक केलं गेलं काय इथे मात्र ओळखलं गेलं. आपण जर पाहिलं तर नागोटण्यामधील आपल्या ग्रामीण गावातील गुडसई पालीतील हा सितारा इथे मात्र या मैदानावरती ओमसाई इलेव्हन संघाकडनं खेळताना यावेळेस दाखवतोय आपलं कौशल्य. फुलटॉस चेंडू इथे पाहिजे क्षेत्ररक्षक आहे चूक नाहीये फलंदाज विकास येईल. Back to Pavilion. Chalvin Maidani Palavale. Chalvin Maidani Palavale.
थँक्यू डीजे मास्टर. अप्रतिम दर्डीचा कॅच घेतलाय. कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच विन द मॅच, ले लो कॅच जितो मॅच, छोडो कॅच हारो मॅच असं म्हटलं जातं. इथे मात्र चांद पद्धतीचा कॅच पाहायला मिळाला. क्रिकेटचा क्लास इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि दाखवलं गेलं केदारनाथ इलेव्हन संघाकडनं देखील कशा पद्धतीने यावेळेस फलंदाजांवरती रोक लावली जाईल. स्ट्राइक अँड बत्ती फलंदाज आपण पाहतोय यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वर सकपाळ नौ स्ट्राइक अँड बत्ती, किरण सकपाळ अप्रतिम दर्जेचा क्रिकेट पाहायला मिळतोय. दोन्हीकडनं तुम्हाला वार प्रतिवार पाहायला मिळेल, हल्ला प्रतिहल्ला तुम्हाला पाहायला मिळेल, पलट वार तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथे संघर्ष तर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. शॉर्टलेन स्पॉट वरती चेंडू होता, इथे उंची दिली आहे, कॉलिंग झालाय, कॅच घेतला जाईल जबरदस्त. इथे मात्र आपण पाहिला विकेट जाते. थँक्यू डीजे. काय अप्रतिम दर्जेचा कौशल्य दाखवलं गेलंय गोलंदाज सागर सकपाळच्या माध्यमातून. इथे मात्र आता विकेट घेतली जाते. या सत्रातील एक चेंडू शिल्लक आहे. अमित विकेट वरती विकेट जाते, प्रेशराइज केलं जात आहे. धाबा आल्या होत्या मी म्हणून 39 धाबा आणि जी गरज होती जो परफॉर्मन्स दाखवण्याची ती यावेळेस फलंदाजांनी काम केलं होतं. मात्र मी म्हणेन विकास जाधवनं घाई केली, 22 धाबा अद्याप आपण पाहिल्या तर यावेळेस फलंदाजीनं साकारल्या. तिथे मात्र आणखीन क्रिकेट खेळण्याची गरज होती मैदानामध्ये. यावेळेस इथे मात्र हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू आयमध्ये पाहायला मिळतोय, कॅच होईल का, कॅच ड्रॉप झालाय. एक धाव उडकी दुसऱ्या धाब्याचा मानस दाखवला, दोन धावा या ठिकाणी अंकित केले गेल्या आणि धाव फलकावरती धावा लगावल्या गेले त्या 41 धाबा 41 रन्स. अप्रतिम दर्जेचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. कशा पद्धतीने क्रिकेटचा क्लास आपण पाहतोय. आम्ही तिथे आपण पाहिला 24 चेंडूंचा खेळ, धावपळकावरती धावा लागवल्या गेल्या, 41 धावा 41 रन्स आपण पाहतोय. विजयासाठी गरज आहे 42 धावेंची आणि ज्या पद्धतीने आपण पाहिला गोलंदाजी आक्रमण आपल्याला पाहायला मिळाला, फलंदाजी आपण त्या पद्धतीनं पाहिली आणि जसा संघर्ष मैदानामध्ये हवाय तसा संघर्ष होण्यासाठी बिग फाईट स्कोर देखील हवा होता. मात्र संध्याकाळचं सत्र आहे, आपण जर पाहिला तर 24 चेंडूमध्ये 42 धावांची गरज आहे आणि इथे मात्र आपण पाहिलं तर केदारनाथ इलेव्हन संघाकडे देखील अजय भातोसे आहे, सागर भातोसे आहे. काय सांगशील आम्ही? निश्चितच मोठमोठे फलंदाज अजय भातोसे सारख्या नामांकित फलंदाज, सागर भातोसे सारखा, उमेश कदम सारखा फलंदाज या खांब्यामध्ये पाहायला मिळतील. पण आव्हान तसं मोठं आहे, कारण उमसाई इलेव्हन संघाकडे जर पाहिलं तर भेदक गोलंदाजीचा मारा आहे, आक्रमण त्यांच्याकडून सुद्धा पाहायला मिळतं, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी त्यांच्याकडे आहे. त्यामुळं अजय भातोसे किंवा सागर भातोसे जो संघ आपल्याला पाहतोय केदारनाथ इलेव्हन, त्या संघाला थोडासा अडचणीचा सामना करावा लागेल. कारण दोन्ही प्रतिस्पर्धी आपण जो पाहताय अशी एक असं वाटणार की एकतर्फी सामना होणार आहे, पण या सामन्यामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. पण ही लढत संघर्षपूर्ण असेल, कारण अंतिम सामना आहे. प्रत्येक जण आपला जीव ओतून काम करतोय, मेहनत घेतोय, कष्ट घेतोय, चिकाटी आहे, जिद्द आहे, विश्वास आहे, आत्मविश्वास आहे आणि सर्व या क्रिकेटवरती या मैदानावरती लावतायत. का? तर आपल्याला आर्यन प्रीमियर लीग 2019 स्पर्धा जिंकायची आहे, त्याच्यासाठी जीवाचे मेहनत, जीवाचं नाव शिवा ठेवतायत आणि त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आणि केदारनाथ इलेव्हन संघाला जर या फेरीमध्ये जिंकायचं असेल तर मात्र या ठिकाणी त्यांना विजयाचा समीप घेण्यासाठी मात्र संघर्ष करावा लागेल. या ठिकाणी मात्र कोयना असोसिएशन, सन्माननीय कोयना असोसिएशन क्रिकेटचे सन्माननीय अध्यक्ष गोविंद साहेब जाधव यांचं या ठिकाणी नुकताच आगमन झालंय. त्यांच्याबरोबरच सुरेंद्र साहेब जाधव यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन आहे. खरं तर सकाळीच आगमन झालंय, त्यांचं स्वागत. मंडळाचे स्वयंसेवक, मंडळाचे सभासद, आपण स्टेजवर जी मान्यवर मंडळी बसले त्यांना अल्पोपहार द्यायचा आहे लगेचच या स्टेजवर. अशीच चाळके, चला अंकुश चाळके सगळ्यांनी यायचं आहे. गणेश सावंत सचिव लगेचच सर्व करायचा आहे इथं. थँक्यू सर. तर नक्कीच ही स्पर्धा आपण पाहतोय फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टिंग केली जाते. आमचे अंकित पाटील असतील त्यांचं देखील कौतुक केलं जाईल. त्याच पद्धतीनं जगदीशजी पाटील यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय चांगल्या पद्धतीच्या लाईव्ह टेलिकास्टिंग केली जात आहे. इथे मात्र फील्ड लागली जाईल मेगा फायनलचा सामना. ओमसाई इलेव्हन विपक्ष आपण पाहिलं
तर केदारनाथ 11 आपल्याला या ठिकाणी सामना पाहायला मिळतोय आणि कशा पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय ते या मैदानावरती पाहायला मिळेल. निश्चितच दोन्ही संघ आपण पाहतोय प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळते दोन्ही संघाकडून. प्रश्न उत्तर हल्ला प्रति हल्ला पेच डावपेच पाहायला मिळतात या दोन्ही संघाच्या माध्यमातून. ही लढत महत्वपूर्ण आहे, अंतिम सामना आहे. याचसाठी केला होता टास वर्षभर, याचसाठी केला होता टास. शेवटचा दिन गोड व्हावा हा गोडशेर तुम्हाला येतोय अंतिम सामन्यामध्ये. पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागतात. 41-42 धावांचं लक्ष डोळ्यासमोर आहे, ते म्हणजे केदारनाथ 11 संघाच्या समवेत. पहिला चेंडू फुलटा स्वरूपाचा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये या चेंडू अडवला जातोय. एकच धाव पूर्ण होते. उमेश कदम होता स्ट्राईकला. एकेरी धाव आणि मात्र अकाउंटला ओपन श्री गणेश झालाय द्वितीय सत्राचा. केदारनाथ 11 संघाकडून एकेरी धावेने सिंगल आणि स्ट्राईक रोटेट केली जाते. यावेळी अजय भातोसे ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. षटकातला दुसरा चेंडू असेल अजयला. ज्ञानेश्वर सकपाळ मात्र गोलंदाजी मार्गावरती तयार होतोय. मित्रांनो स्पर्धा होतात होत राहतील, याच्याही पुढे होतील काही शंका नाहीये, पण आयुष्य सुद्धा महत्वाचं आहे. आयुष्यात प्रगती करत राहा, तुमच्या प्रगतीचा वेग मंदावू नका. चौकार येतो या ठिकाणी, जिथे थांबायचं आहे चौकाराच्या मध्ये माझ्या टाळ्यांचा आक्रोश होतोय. मी म्हणतो आयुष्यात सुद्धा आणि स्पर्धा सुद्धा म्हणजे थांबायचं आहे. प्रगतीचा वेग मंदावू नका, प्रगती करत राहा, कारण प्रगती तुम्हाला एका उंच शिखरावर जाते. हळूहळू का होईना, प्रगती करत राहा. कासवाच्या गतीने होईना, आपण प्रगती करत राहा. बरेचसे ससे तुम्हाला आडवे येतील, जसे या स्पर्धेची सुरुवात होण्यापूर्वी बरेचसे ससे आडवे आले होते. चॅलेंज दिले होते स्पर्धा होणार नाही, पण या सशांना आडवे टाकत मात्र स्पर्धा सुरू झाली. ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ही स्पर्धा आपल्याला पाहायला चांगल्या रीतीने यशस्वीच्या शिखरावरती पाहायला मिळते. द्वितीय षटक चालू आहे, धावसंख्या पाहायला मिळते 5 अंकावरती. निश्चितच धावसंख्या आपल्याला पाहते 5 अंकावरती. 42 धावांचं आव्हान आहे. पाच अंकावरती मात्र अजय भातोसे साईकला पाहायला मिळत आहे. डॉ साईकला उमेश कदम ब्लॉकचा चेंडू यावेळी खणून काढलाय. केवळरावच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू रिझन केला जातो. क्षेत्रक्षक गोलच्या वेगाने चेंडू खाली येत आहे. तद्वर मात्र एकेरी धाव पूर्ण होते आहे. एका धावेच्या मदतीने धावफलकात बदल केला जातो. 6 धावा पाहायला मिळतात. यावेळी आता पहिला षटक हातातो ज्ञानेश्वर. विरोध महत्वाचा असेल या ठिकाणी. विकेट घेणं ही जोडी तोडणं काय सांगशील? तडकेचा विकेटचं पतन करणं गरजेचं असणार आहे, कारण दोन्ही आपण फलंदाज पाहिले. सागर भातोसे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उमेश कदम देखील आपण पाहतोय. हे दोन फलंदाज जा जोपर्यंत मैदानामध्ये आहेत इथे जर म्हटला तर चांगलं क्रिकेट या ठिकाणी दाखवावं लागेल, गोलंदाजी करावी लागेल. ज्ञानेश्वर सकपाळला आणि क्रॉस दी अप जमवला होता. इथे मात्र बॅक पॅट शॉर्ट लेग वरती गेंद खेळण्याचा आपण पाहिला. चेंडू वेळेस आपण पाहतोय शॉर्ट पॉइंट लेग वरती यावेळेस फक्त घेतली जाईल एक धाव. एका धावेने धावफलक सरसवलं जात आहे. धावसंख्या लागते 7 या अंकावरती. निश्चित 7 धावा धावफलकावरती पाहिलं तर 42 धावांचं मोठं लक्ष आहे. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्फत तयार आहे, पण विकेट ही जी भागीदारी होती आहे ती तोंड महत्वाची राहणार आहे ओमसाई 11 संघाला. आणि ज्ञानेश्वर गोलंदाजी करतोय. रिव्हर्स स्विच हिट मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय अजय भातोसेच्या माध्यमातून. पहिला षटक समाप्त झालाय. खर तर विनोद रिव्हर्स स्विचचा फटका म्हणजे दुधारी तलवार. अगर चली तो सामनेवाले की गर्दन कटती, अगर नहीं चली तो खुद की गर्दन कटने में देरी नहीं लगती. पहिला षटक समाप्त, धावफलकावरती धावा 7. तडकेचा आपण पाहिलं तर पहिल्या षटकाची सांगता धावफलकावरती धावा लगावले जात आहेत. ते यावेळेस मात्र विचार केला तर 7 धावा आणि ही स्पर्धा जगदीशजी पाटील आणि अंकित पाटील यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टिंग केली जाते आहे. त्या पद्धतीचं क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळतंय. तशा पद्धतीचा क्रिकेटचा परफॉर्म पाहायला मिळतोय. नक्कीच यावेळेस काय आहे क्रिकेट, सोमवार पासून शनिवार पर्यंत रविवार येण्याची वाट पाहणं आहे क्रिकेट. काय आहे क्रिकेट, घरामध्ये कुठं
सांगून मैदानात खेळायला जाणं आहे क्रिकेट काय आहे क्रिकेट संघामध्ये स्थान मिळो अथवा न मिळो संघाच्या विजयामध्ये सामील होणं आहे क्रिकेट काय आहे क्रिकेट ऊन असो अथवा पाऊस सतत खेळत राहणं आहे क्रिकेट काय आहे क्रिकेट माझा आयुष्य माझा छंद आहे क्रिकेट माझा छंद आहे क्रिकेट माझा छंद आहे क्रिकेट इथे फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटचा क्लास इथे दाखवला जाईल मेगा फायनलचा सामना ओमसाई 11 विपक्ष केदारनाथ 11 सामना रंगलाय दमदार खेळी तुम्हाला पाहायला मिळेल रंगतदार क्रिकेट मधलं प्रात्यक्षिक तुम्हाला पाहायला मिळतील इथे प्रत्येकावरती चढ उतार तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथे करावी लागेल मेहनत कारण इथे तुम्हाला करावं लागेल धसक्या दम चांगलं क्रिकेट जो खेळेल तो जिंकेल कारण क्रिकेट सात शब्दांनी या ठिकाणी जोडलं गेलं आहे सी फॉर कॉन्सन्ट्रेशन आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी आय फॉर इंटेलिजन्सी सी फॉर कंट्रोल के फॉर नॉलेज ई फॉर एनर्जी टी फॉर टेम्परमेंसी क्रिकेट इथे चांगलं टॅलेंट दाखवलंय आणि इथे दाखवावा लागेल क्रिकेटचा परफॉर्म इथे घडेल इतिहास इथे रचला जाईल संघर्षाचा इतिहास काय होईल मैदानामध्ये कोण जिंकेल आणि कोण हरेल फुलटा चेंडू याला म्हणतात परफेक्ट क्रिकेट विकेट DJ Vishal Exclusive Remix तर चांगल्या पद्धतीचा क्रिकेट पाहायला मिळाला अप्रतिम दर्जाचा क्रिकेटचा क्लास आपण पाहिला दर्जात्मक क्रिकेट पाहायला मिळतंय आणि तशा पद्धतीचा परफॉर्मन्स आपण पाहिला फलंदाजाला यावेळेस मात्र उमेश कदम बॅक टू पॅवेलियन इथे मात्र आपण पाहिलं गोलंदाजानं दाखवला चांगल्या पद्धतीचा प्रात्यक्षिक पहिले षटक संपला होता आणि इथे मात्र अनिकेत शिंदेनं चांगली कामगिरी केली पहिल्या चेंडूवरती घेतला विकेट काय म्हणेल मगाशी केली फलंदाज विकासची तारीफ इथे मात्र दाखवते गोलंदाज अनिकेत कौशल्य काय करावं लागेल गोलंदाजासाठी इथे मात्र पाहायला मिळतंय चांगला परफॉर्मन्स मेहंदी रंग लागती हे सुकने के बाद में मेहंदी रंग लागती हे सुकने के बाद में गेंदबाज को मजा आता है विकेट मिलने के बाद में इथे मात्र अनिकेत शिंदेनं चांगला परफॉर्म दाखवला काय क्रिकेटचा क्लास आपण पाहिला तिथे मात्र पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून दिलाय एक बिग फाइट सामना यू लुक बिग गेम बिग शो क्वालिटी क्रिकेट अमित निश्चित संघर्ष करावा लागेल कोशिश करावी लागेल समुद्र की लहरों को डरकर नौका कभी पार नहीं होती मेरे दोस्तों समुद्र की लहरों को डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कोशिश जारी है मेरे दोस्तों इस बार केदारनाथ 11 टीम की जिस तरह से खेल चल रहा है पहली ओवर के बाद जो टीम का टोटल आ चुका है 42 रन का आंकड़ा पार करने के लिए 7 रन भले ही उमेश कदम का यहाँ पे विकेट गिरा है पर संघर्ष और कोशिश जारी रहनी चाहिए तभी यह मुमकिन हो सकता है जो आप जीतने का सपना लेकर इस मैदान के ऊपर उतरी है वो सपना लेके आई है इसके लिए कोशिश करना जरूरी है धन्यवाद अमित गणेश सावंत मंडळाचे सचिव त्वरित संपर्क साधायचा आहे गणेश सावंत तडकेचा इथे मात्र दुसरा चेंडू पाहायला मिळतोय हवेमध्ये रिवर्स चार्ज केलाय काय कॅच घेतला जातोय अप्रतिम क्रिकेटचं सौंदर्य इथे मात्र यावं लागेल माघारी फलंदाज उज्ज्वल बॅक टू पॅवेलियन थँक्यू डीजे मास्टर काय क्रिकेट दाखवलंय गोलंदाजाचं का कौतुक केलं अमित इथे मात्र ब्रेक थ्रू मिळाला का म्हणतात क्रिकेटला रंग बदलणारा सरडा का म्हणतात क्रिकेट गेम इज ग्लोरियस अनसर्टन इथे दाखवलंय अनिश्चिततेचा खेळ शेवटच्या चेंडू पर्यंत तुम्हाला संघर्ष पाहायला मिळेल 1.2 चेंडूंचा खेळ झालाय धावपालकावरती धाव आल्या त्या 7 धावा 42 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इथे मात्र बॅकफुट वरती पाहायला मिळतोय मात्र यावेळेस जर विचार केला तर अजय भातोसे अद्याप मैदानामध्ये ताक धरून बसलाय या फलंदाजावरती भरोसा असेल या फलंदाजावरती संजय कदम संघ मालकांचा विश्वास असेल कारण विश्वासानं तुम्ही कोणतेही संकट पार करू शकता आयुष्यात संकटांचं येणं म्हणजे पार्ट ऑफ लाईफ आणि त्या संकटांवरती मात करणं म्हणजे आर्ट ऑफ लाईफ ती तुमची कला आहे इथे ती कला दाखवावी लागेल
यावेळेस मात्र चेंडू आपण पाहिला लेग बिफोर विकेट साठी कॉल केला होता, मात्र डक्कीच एक धाव मिळते, एका धावेने धावपळ सरसावलं जाईल, धावसंख्या लागते 8 या अंकावरती. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट पाहायला मिळतोय, चांगल्या पद्धतीचा परफॉर्म तुम्हाला पाहायला मिळतोय, गुड गेम तुम्हाला पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाचा क्रिकेटचा क्लास यावेळेस मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती सागर भातोसेला 12 चेंडू आणि 53 धावांची खेळी याच लीग मध्ये साकारले या फलंदाजानं. इथे मात्र याला दावेदारी दाखवावी लागेल. इथे मात्र ऑफ साईडच्या बाहेर आउटसाईड दी ऑफ स्टंप आपण पाहिला, व्हाईट चेंडू आणि अवांतर धावसंख्येनं धावपळ सरसावलं जाईल, धावसंख्या लागते 9 या अंकावरती. अप्रतिम क्षेत्ररक्षण, काय सामना रंगलाय, काय क्रिकेट पाहायला मिळतंय. प्रेक्षकांनी सीमारेषेच्या मागे थांबायचं आहे, प्रेक्षकांना विनंती आहे 3 फूट मागे थांबायचं आहे, 3 फूट फक्त बाउंड्री लाईन पासून 3 फूट विनंती आहे. नाही नाही, पण तुम्ही मागे 3 फूट मागे थांबायचं आहे, कृपया मेहरबानी करा. थँक्यू. तडकेचा चेंडू झाले, त्यावेळेस 4 चेंडू झाले, 2 चेंडू शिल्लक आहेत. लगेच एक मिनिट विनोद, तिथून लगेच पाठी व्हायचं प्लीज, प्रमोद पाठी करायचं तिथून लगेच. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल सीमारेषेच्या थोडं दूर उभे राहा प्लीज. 10 धावा 10 झाल्या, 42 करायचे, 42 अजून 32 पाहिजे, आता सिंगल रन आहे. प्रमोद ओ ऐका ना माझं, जाधव कदम साहेब तिथं मंडळाचे प्रमोद सावंत आहेत, राजा जाधव पण तिथे आहेत. प्रमोद काय डिसिजन आहे राजू? अरे राजू डिसिजन काय, राजू जाधव अरे इकडे सांग, तू हात काय दाखवत आहे, 6 आहे का? नाहीये. तडकेचा धावपळकापती धावा येतात, त्या मात्र 10 धावा. इथे मात्र चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक विकास जाधवला अशोकजी महाराजे यांच्याकडून 100 रुपयांचा पारितोषिक आलाय. इथे मात्र यावेळेस हिट केलाय क्षेत्ररक्षक चेंडू वरती, तिथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावेनी धावपळक अंकित केले जाईल धावपळकापती, 12 धावा. अप्रतिम दर्जेचा क्रिकेट इथे पाहायला मिळत आहे, आणि त्याच माध्यमातून आपण विचार केला, विकेट गेले त्या 2, आणि त्याच पद्धतीचा क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. संघर्ष का करावा लागतोय, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तितक्या ताकदीचा, सुभाष सावंत संघ मालक असलेला हा संघ, ओमसाई 11 संघ, त्याच पद्धतीने विपक्षी संघ पाहायला मिळतोय, केदारनाथ 11 संघ, सन्मान्य संघ मालक संजयजी कदम यांचा संघ. इथे मात्र क्रिकेटचा द्वंद्वा, क्रिकेटचा झुंजा, क्रिकेटची लढा, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा कुंभमेळा, आर्यन प्रीमियर लीग 2021. अप्रतिम दर्जेचा क्रिकेट, शॉर्ट लेंथ वरती चेंडू, आणि तिथे मात्र पाहिला गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जेचा क्रिकेट यावेळेस मात्र पूर्णतः चकला, 5वा चेंडू, 2 षटकांचा यावेळेस आपण खेळ पाहतोय. धाबल कबड्डी धावा लागले, त्या 42 धाबांचा पाठलाग करताना 12 धाबा, 2 विकेटचं पातन पाहायला मिळत आहे. काय घडेल या मैदानावरती, कोण हरेल, कोण जिंकेल, हु विल विन द मॅच, आय डोंट नो, बट यू शो बिग फाईट, सामना कोण जिंकेल हे सांगता येणार नाहीये, मात्र क्रिकेटचा विजय निश्चित आहे. आणि दोन्ही एंड कडनं आपण पाहतोय, कधी गोलंदाज तर कधी फलंदाज यावेळेस प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न केला जातोय. अशोक महाराजे यांच्याकडून 100 रुपयांचा पारितोषिक आलाय विकास जाधवला, ज्यानं षटकार रोखला.
सागर बातोसे आणि अजय बातोसे इथून मात्र लीड करावं लागेल. काय करावं लागेल? नेतृत्व करावं लागेल. काय दाखवावं लागेल? कर्तृत्व दाखवावं लागेल. कारण नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडून उष्ण मिळत नसतं, ते स्वतःलाच निर्माण करावं लागतं. इथे बिग फाईट करावी लागेल सागर बातोसे अजय बातोसेला तिसऱ्या षटकासाठी. अमित देशमुख 12 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी अजून 32 धावांचं आव्हान आहे. लक्ष्याचा 5,42,000 करायचं, मात्र 30 धावांची गरज आहे. 12 धावा धावल करतील लागतात. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. अजय भातोस आणि सागर भातोस दोन्ही आक्रमक फलंदाज मैदानात आहेत. 12 चेंडू आणि 30 धावा, प्रत्येक षटकाकडे 15 धावांची आवश्यकता असणार आहे केदारनाथ इलेव्हन संघाला. आणि हेच क्रिकेट आहे जिथे भिका जाधवचा झेल अडवला, तो षटकार अडवला, तेव्हा आता प्रतिस्पर्धी संघाने सुद्धा टाळ्या वाजवल्या. हे क्रिकेट आहे विनोद, ज्या प्रकारचं खेळ चालू आहे मैदानात प्रत्येक चेंडूवरती टाळ्या येतात. हे क्रिकेट आहे विनोद. यावेळी मात्र सागर भातोसे बॅक टू पवेलियन. सागर भातोसचा घेतलेला झेल निर्णायक क्षणी, मात्र डावपेच बदलले जातात. संघर्ष, प्रयत्न, चिकाटी, जिद्द, मेहनत, विश्वास आणि आत्मविश्वासाची लढाई पाहायला मिळते आहे. अस्तित्वाची लढाई लढली जाते दोन्ही संघाकडून. आणि यावेळेस मिळालेला झटका, मात्र 440 होल पाहायला मिळतो आहे केदारनाथ इलेव्हन संघाला, जो इनफॉर्म फलंदाजी करतो. गेल्या प्रत्येक सामन्यामध्ये ज्याने 20-25-30 धावा कुठून काढला होता, तो सागर भातोस मात्र बॅट पवेलियन येतो आहे. या सागर भातोशीची विश्वास टाकला होता, चौथ्या क्रमांकासाठी त्याला पाठवलं होतं. या विजयासाठी केदारनाथ इलेव्हन संघाने तोच फलंदाज मोठा मासळा गळाला लागला आहे, जो सापळा रचला आहे ओम साई इलेव्हन संघाने, त्या सापळ्यामध्ये अडकलेला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा खराब चेंडू पाहायला मिळतोय. नियंत्रण नव्हतं या चेंडूवरती, गती परिवर्तन जरूर केलं होतं, मात्र लाईन बिघडली, लेंथ बिघडली. फिरकटला गोलंदाज, वाईट इशारा आला. अव्वत्तर धावसंख्येत भर पडली जाणार. 42 धावांचा पाठलाग करताना मात्र धावसंख्या पाहायला मिळते 13 या अंकावरती. नेल्स लागणार पुन्हा एकदा लागलाय 13-11. ब्लॉकचा चेंडू सोवर डिलेव्हरी, फॉलो थ्रू मध्ये आणण्याचा प्रयत्न केला विशालने निश्चित, पण मात्र प्रयत्नाला यश मिळत नाहीये. एक धाव पूर्ण झाले, साई क्रिकेट केली घेते. सन्मान्य लक्ष्मण साहेब महाराजगे, सन्मान्य लक्ष्मण साहेब महाराजगे साहेबांना विनंती, आपण मंचावरती अजय साहेब आपण मंचावरती या आणि स्थानापन्न व्हा. यावेळी मात्र फॉलो थ्रू मध्ये आणण्याचा प्रयत्न केला, एक धाव पूर्ण केली आहे. साई क्रिकेट झाल्यानंतर मात्र स्ट्राईक बॉस एकचा फलंदाज स्ट्राईक ला होतोय, मयूर सावंत. 13 धावा थापलकरती पाहा मिळतात. उलटा स्वरूपाचा चेंडू हवाई बाहेर मिळतोय, पण मात्र विकास जाधव चेंडू खाली येणार. मोठा फलंदाज पुन्हा एकदा जात अडकला. थँक्यू डीजे तडकेच आंबे. त्यावेळेस आपण पाहतोय संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळतोय, ज्या पद्धतीचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट वरती विकेट टाकली जाते आणि त्या पद्धतीनं प्रेशर ओढवला जातोय, कारण आपण पाहिलं तर विकेटच्या मागे विकेट जाते. धावा यावेळेस आल्या असत्या, मात्र काय अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी आपण पाहिली. अनिकेत शिंदेची 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या. विशाल सकपाल त्याच पावलं पावली यावेळेस गोलंदाजी सादर करतोय. अजय भातोसचा हा फटका क्षेत्राच्या लांबचा क्षेत्र हे तद्वर चेंडूवरती येणार, तद्वर मात्र डोक्यावरील चेंडू जातोय चौकार. अशा उंचावल्यात अशा बळावल्यात केदारनाथ इलेव्हन संघाच्या या चौकाराच्या मदतीने अजय भातोसे मात्र फायर करतोय. निर्णायक क्षणी मात्र डावपेच बदलले जात आहेत. एकीकडे प्रश्न टाकले जातात, दुसरीकडे उत्तर मिळतोय. संघर्षपूर्ण वातावरणामध्ये रंगतदार लढत पाहायला मिळते अंतिम सामन्यामध्ये केदारनाथ इलेव्हन विरुद्ध ओम साई इलेव्हन संघ. फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला असता, मात्र चेंडू निर्धाव स्वरूपाची सांगता होते. स्ट्राइकच्या हातामध्ये बीड्स आला फलंदाज अजय भातोसे. फ्रंट फुट वर आल्यानंतर मात्र पायांचा वापर केला निश्चित, पण चेंडू मात्र खाली राहिला. उसळी घेणारा चेंडू बॅटच्या खालून निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता, 7 चेंडू शिल्लक असतील मला वाटतं या 17 आणि गरज आहे 24 धावांची.
प्रत्येक षटकामध्ये चौकारांची विरोध गरज असणार आहे. 24 धावांची गरज आहे. केदारनाथ इलेव्हन संघ संघर्ष करतोय, प्रयत्न करतोय, मेहनत घेतोय, पण ओम साई इलेव्हन मात्र त्यांच्या एक पाऊल पुढे आहे. त्यांचं पारडं जड झालेलं पाहायला मिळतात. मी मगाशीच म्हटलं होतं भेदक गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी विशाल जी गोलंदाजी सादर करतोय, कौतुक करावं लागेल या गोलंदाजचं ज्याप्रमाणे खेळ चालू आहे. वाईटचा इशारा पंचांचा बोनसच्या रूपात, मात्र धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. 19 धावा, 23 धावांची गरज आहे. सपना तो विरोध देखा था इस केदारनाथ इलेवन टीम ने जीतने का, पर ये सपना पूरा होगा कि नहीं ये देखना पड़ेगा, क्योंकि मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मेरे दोस्तों, मंजिल तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्त, हौसले में उड़ान बनती है. आपके हौसले जितने बुलंद होंगे उतनी जीत आपके करीब होगी. आपका षटक समाप्ति का इशारा होता है. तीसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावलकावरती धावा लागतात. 20 धावा अजून एक गरज आहे. 22 धावांची विरोध, तडकेच 6 चेंडू आणि 22 धावा. इथे मात्र चांगला रंगतदार सामना पाहायला मिळतोय. ओमसाई इलेव्हन विपक्ष केदारनाथ इलेव्हन असा सामना, मेगा फायनलचा सामना इथे मात्र पाहायला मिळेल. मैदानामध्ये संघर्ष संघर्ष आणि संघर्ष, काय करावं लागेल फलंदाज अजय भातोसेला. स्ट्राईक रेट वरती आपण पाहतोय, स्वतः स्ट्राईक रोटेट केली आहे अजय भातोसेनं. या खेळाडूकडे क्षमता आहे, या खेळाडूकडे कॅपॅसिटी आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 22 धावांची. दाखवावं लागेल टॅलेंट, दाखवावं लागेल कौशल्य, आणि इथे साबित करावं लागेल स्वतःला, इथे निर्माण करावं लागेल अस्तित्व या लीग मध्ये. या नावाला स्वरूप खेळी करावी लागेल अजय भातोसेला. इथे मात्र आपण जर पाहिला चेंडू या वेळेस लाप केला क्षेत्ररक्षक आहे, आणि मात्र कॅच घेतला जातोय. अप्रतिम दर्जाचा क्रिकेट पाहायला मिळत आहे इथे मात्र. इक्के पे इक्का दुक्के पे दुक्का सते पे सता नेले पे तेला गेंदबाज को ये विकेट मिला पहला. काय क्रिकेट दाखवलंय, अप्रतिम दर्जाचा क्रिकेट इथे सादर केलं जात आहे. अजय भातोसे येईल इथे मात्र बॅक टू पेवेलियन, आणि अफलातून क्रिकेटचा क्लास इथे मात्र पाहायला मिळत आहे. यावेळेस आपण विचार केला प्रशांत सकपालच्या गोलंदाजी बरती हा एक हिरा. यावेळेस आपण पाहतोय अजय भातोसे ज्या माशासाठी जाळं रचलं होतं तो यावेळेस आपण पाहतोय बॅक टू पवेलियन. गोलंदाज प्रशांत यावरती भरोसा दाखवला. राम चाळके यांच्याकडून ऋषिकेश चाळकेला 100 रुपयांचं पारितोषिक आलाय. अप्रतिम दर्जेचा कॅच घेतला. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज विशाल, चेंडू शिल्लक मंगेश, चेंडू शिल्लक 5 चेंडू आणि 22 धावांची गरज स्ट्राईक एंडवरती विशाल सावंत. त्यावेळेस आपण पाहतोय तशा पद्धतीचा क्रिकेट. 5 चेंडू 22 धावा, बिग फाईट करावी लागेल इथे मात्र. चेंडू आयामध्ये होप्स डाऊन आहेत का, इथे कॅच ड्रॉप झालाय. एकच धाव घेतली जाईल. यावेळेस मात्र कॉन्फिडन्सची गरज आहे, आत्मविश्वासाची गरज आहे. इथे मात्र फक्त एक धाव घेतली गेली. चेंडू शिल्लक आहे 4, जिंकण्यासाठी गरज आहे 21 धावांची. 4 षटकार खेचावे लागतील तेव्हा सामना तुम्हाला जिंकता येईल. जी खेळी दाखवली होती सामना मात्र पराभव झाला दगडी मराठा, मात्र सुशांत सकपालनं जी खेळी दाखवली ती दमदार खेळी या मैदानावरती पाहायला मिळेल का या फलंदाजाकडनं. इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी प्रशांत सकपालच्या माध्यमातून. शॉर्टलेंथ स्पॉट वरती चेंडू होता, चेंडूला उंची दिली गणेश सावंत यांच्याकडून 200 रुपये प्रशांत सकपाळ यांना. इथे मात्र चांगलं क्रिकेट दाखवलं, अफलातून क्रिकेटची पर्वणी पाहायला मिळते. क्रिकेट मधलं हे द्वंद्व अद्याप आपण पाहतोय. यावेळेस धावा आल्या त्या मात्र 6 धावा. अद्याप आपण पाहतोय या साध्या वेळी धावपळक सरसावला जाईल. धावसंख्या लागते 27. यावेळेस जर आपण पाहिला चांगल्या पद्धतीचा क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. 27 डिसेंबर 1940 ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि पंच डेव्हिड शेपर यांचा जन्म. तब्बल 6 विश्वकप मध्ये त्यांनी यावेळेस पंचांची भूमिका पार पाडली आणि 3
विश्वकपच्या मेगा फायनल मध्ये पंच म्हणून कामगिरी केली आहे. इथे मात्र आपण पाहिला तर अप्रतिम दर्जेचा क्रिकेट पाहायला मिळतंय. इथे दाखवलाय दस कदम, इथे केली जाते दावेदारी, इथे दाखवला जातोय क्रिकेटचा जल्लोष. इथे आनंद दिवाळी साजरा केला जाईल. सामना यावेळेस आपण पाहिला, ब्रेक थ्रू मिळाला या सामन्याला, कम बॅक केले जात आहे. बॅकफुट वरती आपण पाहतोय केदारनाथ इलेव्हन संघाला. फुल टॉस चेंडू, इथे मात्र काय घडलाय. साईनाथ की पालखी, साईनाथ की पालखी, साईनाथ की पालखी, साईनाथ की पालखी.